नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. कोकणची माणसं साधी भोळी अशी उक्ती आपण नेहमी ऐकतो. आपल्यातील अनेक जणांनी ही म्हण स्वतः अनुभवली देखील असेल. मात्र माणसातील हैवान कधी जागा होईल याबाबत कोणीच खात्री देऊ शकत नाही. कोकणातील एका घटनेनं माणसातील विकृती कोणत्या थराला जाऊ शकते याची प्रचितीच दिली आहे. सिंधुदुर्गातील सावंतवाडी सबनीसवाडा येथे भाड्याने राहत असलेल्या खेड येथील चैत्राली निलेश मेस्त्री वय 35 या विवाहितेनं आत्महत्या केल्याची बाब समोर आली होती. मात्र चैत्रालीच्या अंगावर जबर मारहाणीच्या जखमा आढळल्या होत्या. तसंच शवविच्छेदन अहवालात तिचा मृत्यू मारहाणीने झाल्याचं निष्पन्न झालं होतं. तपासांती पोलिसांचा संशय चैत्रालीचा चुलतदीर संजय उर्फ संदेश धुंडू मेस्त्री याच्यावर बळावला. याला ताब्यात घेत चौकशी केली असता त्यानं सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरं दिली. पोलिसी खाक्या दाखवताच मात्र तो घडाघडा बोलू लागला. त्याचा कबुली जबाब ऐकून पोलीस देखील सुन्न झाले. चैत्रालीचा विवाह खेडमधील निलेश मेस्त्रीसोबत झाला होता. त्यांना 3 मुले आहेत. परंतु तिचा पती तिला दारू पिऊन मारहाण करीत असल्याने ती माहेरी राहायची. एके दिवशी तिचा चुलतदीर संदेश मेस्त्री हा तिच्या माहेरी गेला आणि त्याने तिला आपल्यासोबत गोव्यात येण्याबाबत धमकावलं. संदेशलाही दारूचे व्यसन असल्याने चैत्रालीनं जाण्यास नकार दिला. त्यानंतर संदेशने मुलांना जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याने चैत्राली गोव्याला जाण्यास तयार झाली. मात्र संदेशने तिला सावंतवाडीत उतरवलं आणि काही दिवस भाड्याच्या घरात तिथेच ठेवलं. या दरम्यान तो एका भांड्याच्या दुकानात कामाला जात होता. विवाहितेसोबत तिचा 8 वर्षाचा मुलगाही होता. दरम्यान खुनाच्या दिवशी तो कामावरून दुपारी 1:30 घरी आला. त्यानं तिच्या मुलाला खेळायला बाहेर पाठवलं आणि दरवाजा बंद करून घेतला. त्यानंतर जेवण का वाढलं नाहीस असं कारण उकरून तिला जबर मारहाण करण्यास सुरुवात केली. रागाच्या भरात चैत्रालीचं डोकं जोरानं भिंतीला आपटलं. यात ती बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळली. त्यानंतर हॉल ते किचनमध्ये तिला ओढून नेत ओढणीच्या सहाय्यानं तिचा गळफास लावून छपराच्या वाशाला लटकावत तिला ठार मारलं. विकृत संदेशने चैत्राली मेली की नाही याची खात्री करण्यासाठी स्टोव पेटवून तिच्या पायाला चटके दिले. त्यानंतर ती मेली याची खात्री झाली असता ओढणी कापून काढून तिला खाली उतरवत चैत्रालीनं आत्महत्या केल्याचा बनाव केला. पोलिसांनी या हैवानदिराला ताब्यात घेतलं असून त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो सावंतवाडी. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.